सो गाईज वेलकम टू आवर चॅनल विश्वासच्या जागी. आज मी ब्लॉग सुरू करतोय. माझं नाव आहे निरंजन भोई. मी त्याचा भाऊ आहे, तुम्हाला माहितीच असेल. तर आज आहे शिवण्याचा बर्थडे, फर्स्ट बर्थडे, आणि आज आम्ही घरच्या घरी डेकोरेशन करतोय. तो गाईज आता हे बघा, बघू शकता इथे आम्ही फुगे आहेत ना, सगळे छान दोन मिनिटं आहोत इकडे आहेत ना. हा बनवायला घेतले. विश्वासचा एक मित्र आहे, तो मदत करते. विश्वास बोराडे, मी एक आहे, आणि इथे होममेड डेकोरेशन चालू आहे. पण प्रमोद आलेला आहे. प्रमोद, सो हे गाइस, वेलकम बॅक टू अनदर बाबूचा ब्लॉग. तर हा ब्लॉग माझा नसून निरंजन बोलचा आहे, आणि आम्ही बोलवला आहे. याचा नावाला चॅनल आहे, मी ब्लॉग बनवतोय. अरे फुगे बाबूच्या मोठ्या मामानी गाडी आणले. अरे वा वा वा, बाबू बाबू इकडे आले. सो हे गाईज, परत तुम्ही बघू शकता आपलं डेकोरेशन पूर्ण करून झालेलं आहे. मग असे अर्धवट झालं होतं. आता पूर्ण डेकोरेशन रेडी होतच आलंय. 90% झालंय, 10% बाकी आहे. हे फक्त विश्वास आणि विश्वासच्या मित्रांनीच बनवलंय. हे बाकीचं आम्ही सगळेच केले, सगळे गेले. मी काय फोनवरच बसले. बघू शकता, मला एक व्ह्यू देतो. ही बघा, ही घरातली काठी येत लागली. हाय बोला. हाय, 2 वाजेपासून जेवण बनवत असल्यामुळे आमची अजून तयारी झालेली नाहीये. हा विश्वासचा मित्र आहे, बांद्र्यावरून आलाय. बांद्र्यावरून खूप मेहनत केले, बरोबर आला. लय मेहनत केले. प्रमोद चिटणीस का? हा विश्वास बोराडे आफ्रिकेवरून आलाय. आफ्रिका, साऊथ आफ्रिका. तर गाईज बघू शकता आता आपल्या घरात हल्दी आहेत ना. मुरी ऐकत कशाला जावाला. तर गाईज आता मी कपडे घालून तयार होतो, तुम्हाला भेटतो. गाईज आता आम्ही तयार झालेलो आहे. विश्वास काय बाबा बंदे आई शपथ. हा थांबा, आता थांबा, थांबा थांबा थांबा. वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. सो मी आहे विश्वास भोईर, आणि आज आहे आमच्या शिवण्याचा बर्थडे. बर्थडे गर्ल, हॅपी बर्थडे टू यू. अशा प्रकारे बर्थडेचा सेलिब्रेशन करण्यासाठी आम्ही हे डेकोरेशन केलेलं आहे आधीच, कारण मला माहित आहे टाइमपास करेल मी डेकोरेशनला 10-15 मिनिटाचा एक्स्ट्रा. म्हणून मी बघा विश्वासच्या याच्यातून काय भेटलं बघा लाईटर. म्हणजे आता कुठलं फटाक काय आणलंय तुम्ही बोलतो? स्काय शॉट आणलं भावानी. आपण बघू कसं वाजतात का फुस जाय. बघा विश्वासच्या खिशात लाईटर भेटलाय. त्याचा अर्थ काय? अर्थ काय? काय अर्थ काय नाही. लायटर कशासाठी? काय फक्त सिगरेट काय ना तिला काय नको. तुम्ही तर कसं वाटलं डेकोरेशन आमचा? तर ह्या डेकोरेशन साठी खास आपण बोलवलेलं प्रमोद चिपटे मॅनला. आमच्या ऑफिस वरून खास त्याला बोलवलेलं मी, आणि खूप खूप धन्यवाद तुला आल्याबद्दल. आणि त्याला मी आता घरी सत्कार समारंभ लाईट देऊन धन्यवाद तुमचा. अशा प्रकारे आलेली पाहुणे मंडळी आमचे येत आहेत. पाहुणे येत आहेत, रस्त्यालाच आहेत. आणि आमच्या ह्या वहिनी ह्या हाई करतात. आणि अजून घरात काय चाललंय तुम्हाला दाखवतो मी. ही आमची अर्चुती लेन्स कार्टवाली, लेन्स कार्टवाली. तर आपण भेटूया आता, जरा उशिरातच आपला केक आणायला गेला. आणि हा मी माझा गिफ्ट दाखवून होतो, पण सॉरी सॉरी सॉरी. बाय बाय गाईज. काकू बघा कमी सेंट मारते का? नुसते फुसफुस दाखव, कशी मारतेस? माझ्या नाही, तुझ्या मार, तुझ्या मारून दाखव. मूस सेंट मारते, मूस पक्की सेंट मारते बघ. हे मी मारतो तुझ्या. मला वाटतं सेंटचा दुकान खोलले का कुणी. बाबा बाबा बाबा, आपला बर्थडे ला स्टार्ट होत आहे, आणि आमची ही माऊ थांब.
परियों के जैसी प्यारी इस घर में एक परी है, परियों के जैसी प्यारी इस घर में एक परी है, जन्नत उसी से दुनिया हाय, जन्नत उसी से दुनिया घर और ये जमीन है, परियों के जैसी प्यारी इस घर में एक परी है, परियों के जैसी प्यारी इस घर में एक परी है। जिसके आने से खुशियाँ बरसने लगी, मोन बन सारी बातें वो करने लगी, बेटी जन्मे तो मोठी गाडी दिले तिला आता इथून डायरेक्ट चेन घेतले मी जर माझं घर आणलं ना तर जागा नाही होणार इथे थांबला तू वरती फोटो काढची तुझा माझं घर आलेलं आहे बघा घर माय गिफ्ट चला चला उचला आता उचला थँक्यू अर्चुनी आम्हाला मोठा हात दिला आपला बर्थडे बिर्थडे झालाय केक बी कापून आणि आता नाचाचा चालू आहे चला मिनी चार पाच कॅडबरी सोडल्यात देणार मला एक देणार वरची नाही मांडवली गेले आम्ही एक कॅडबरी देऊ बसला घरात मित्र बसले जावाला प्रमोद चिपते दिसले का शिवन्याची मम्मी मला खूप भारी वाटतंय कारण की आज माझ्या मुलीला एक वर्ष कंप्लीट झालं आहे माझ्या आयुष्यातला म्हणजे खूप महत्वाचा दिवस आहे आणि तुम्हाला प्रत्येकाला असं वाटत असेल की ही सासरी जाते की नाही जात तर मला एक कन्फ्युजन दूर करायचं तुमचं की माझं घर पण इथे बाजूलाच आहे आणि ही चाल म्हणजे आमची एक फॅमिली आहे म्हणून आम्ही इथे बर्थडे सेलिब्रेट केला बस एवढंच सांगायचं तुझा नवरा कुठे जेवायला बसलं ते गाईज
प्रकारे आपली मावळी इथे झोपलेली आहे, म्हणजे तुम्ही समजू शकता बर्थडे संपलेला आहे आमचं, जेवण देऊन जातो दमले पक्की। तर कसा वाटला आजचा मिनी ब्लॉग? जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि तिची मम्मी बोल, तुला काय वाटतंय, काय बोलतो होतं थोडस राहिला होतं, मग कसं बोल सांगितलं तर खरं। ठीक आहे, सांगून झालंय, तर भेटूया आता अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये। तर बे बाय बाय, टेक केअर, काय। सुट्टीचा पन्नास